जय माता दी। दरवर्षी आम्ही गेल्या 7 वर्षापासून माँ संतोषी हॉस्टेलच्या माध्यमातून मी सौ जयश्री संजय जयस्वाल संचालिका आम्ही गेल्या 7 वर्षापासून अनाथ मुलीसाठी निधी संकलन करतो आणि 26 जानेवारीचं हे औचित्य साधून हा निधी संकलन करतो, कारण की हा राष्ट्रीय सण आहे आणि आपल्या देशभरात आपल्या महाराष्ट्रात आपल्या जगात कितीतरी अनाथ मुली आहे। काही त्यांची मजबुरी नाही, जन्म घेणं काही मजबुरी नाही आहे, परंतु माझ्या मनातली ही भावना लोकापर्यंत जागृत व्हावं आणि त्यांनी काही ना काही मदत करावं। आम्ही दरवर्षी सुमन बालकाश्रम आणि कलेक्टर साहेबांच्या हस्ते जिथले पण अनाथ आश्रम आहे त्यांना हा निधी देऊ इच्छितो। परंतु या वर्षीपासून आम्ही अशी कल्पना केलेली आहे की ती अनाथाची आई सिंधुताई सपकाळ ही आपल्यामधून काही दिवसापूर्वी हरवून गेलेले आहेत, परंतु त्यांचा आशीर्वाद रूपी जे आम्हाला मार्गदर्शन, जे आमच्या आत्म्यामध्ये त्यांच्यासाठी जो सन्मान होता, जे त्यांचा आदर्श होता, तो आदर्श मनात बाळगून आम्ही प्रतिवर्ष हा निधी मा संतोषी हॉस्टेलच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातून हा निधी त्यांच्या पुण्यातली ट्रस्ट सिंधुताई सपकाळ माईची ते ट्रस्टला आम्ही दान म्हणजे समर्पित करणार आहोत। आणि काहीतरी संस्था आमच्या सोबत जोडलेल्या आहे, जसे साईबाबा ग्राम विकास संस्था, पद्मावती महिला ग्राम विकास संस्था आणि अजून 2 संस्था आहेत, त्या माध्यमातून आम्ही दरवर्षी असं संकल्पना घेतलेली आहे की हा निधी जो जब तलक सूरज चांद है तब तलक माँ संतोषी हॉस्टेल की ओर से नांदेड जिले की ओर से सिंधुताई सपकाळ के ट्रस्ट को ये देने का संकल्पना की है। और मैं विनती करती हूँ लोकशाही